नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक्प्रचार या घटकात आपले पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण वाक्प्रचार याविषयी माहिती पाहू. नेहमीच्या बोलीभाषेत आपण सहज कळत नकळत वाक्प्रचाराचा वापर करत असतो. वाक्प्रचार म्हणजे काय? वाक्प्रचाराची आपणास काय व्याख्या करता येईल? तर पहा, मराठी भाषेत शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करत असताना त्याच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्दसमूहास वाक्प्रचार असे म्हणतात. तर या वाक्प्रचाराचे उदाहरण, पहिलं सर्वस्व पणाला लावणे, याचा अर्थ आहे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. वाक्यात उपयोग आपल्याला असा करता येईल की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व पणाला लावले. दुसरा वाक्प्रचार आहे गुजराण करणे, याचा अर्थ होतो निर्वाह करणे. लॉकडाऊन काळात लोकांनी मिळेल ते खाऊन आपले गुजराण केले. तर अशा अनेक वाक्प्रचारांचा आपण अभ्यास या इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत करणार आहोत. तत्पूर्वी आपण या वाक्प्रचारांचं विभाजन करणार आहोत. तर आजच्या या भागात आपण वरवर समान वाटणारे पण अर्थ भिन्न असणाऱ्या वाक्प्रचारांचा अभ्यास करणार आहोत. काही वाक्प्रचार हे आपल्याला समान वाटतात ऐकल्यानंतर, परंतु त्यांचा अर्थ भिन्न असतो. अशा समान वाटणारे परंतु अर्थ भिन्न असणाऱ्या वाक्प्रचारांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, पहिला वाक्प्रचार आहे पोटात खड्डा पडणे, पोटात कावळे कावकाव करणे. आपल्याला अर्थ जरी समान वाटत असला तरी पोटात खड्डा पडणे जे खूप भीती वाटणे, तर पोटात कावळे कावकाव करणे जे खूप भूक लागणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर दुसरी वाक्प्रचाराची जोडी आहे बत्तीशी रंगवणे व बत्तीशी दाखवणे. बत्तीशी रंगवणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो एखाद्याच्या तोंडात मारणे, आणि बत्तीशी दाखवणे याचा अर्थ होतो हसणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे दात मागणे व दात न देणे. दात मागणे म्हणजे एखाद्या गोष्टीची तक्रार करून न्याय मागणे, व दात न देणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे पहा, पाणी पाणी या शब्दाला जोडून पाणी सोडणे, पाणी पाजणे, पाणी पुरणे, पाणी दाखवणे असे वेगवेगळे वाक्प्रचार आहेत. तर पाणी सोडणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करणे किंवा एखाद्या गोष्टीची आशा सोडणे. पाणी पुरणे म्हणजे कट कारस्थान करणे. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. पाणी दाखवणे म्हणजे सामर्थ्य दाखवणे, आणि पाणी पडणे म्हणजे वाया जाणे. तर अशा प्रकारे वरवर जरी समान वाटत असले या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ मात्र भिन्न भिन्न आहे. तर आपण या भागात त्या वाक्प्रचारांचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे अजून कोणते वाक्प्रचार आहेत की जे आपल्याला समान वाटतात परंतु त्यांचा अर्थ भिन्न आहे? अशा वाक्प्रचारांची यादी आपण सर्वांना करावायची आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.